आज पावसाळा आता मोठ्या प्रमाणावर आपण वाट बघत होतो पावसाची. आता जून महिना गेला, पाऊस काही नव्हता, पण जुलैमध्ये या आठवड्या 10 दिवसांमध्ये अतिशय चांगला असा पाऊस सगळीकडेच आपल्या सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सगळीकडे झालेला आहे. सुदैवानं अजून तरी आपल्याकडं पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी नुकसान अजून असं काय कुठं झालेलं नाही. बाकी बीड, मराठवाडा वगैरे इकडं आपण रोज टीव्हीला बघतो, कोकणात आपण बघतो की गावांचा संपर्क तुटलाय, पूल पाण्याखाली गेले. आपल्याकडे अजून तशी अवस्था कुठेही झाली नाही, परमेश्वराची कृपा असून म्हणावं लागेल. पण त्यानिमित्तानं जसं कोविडपासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता, मग लस असतो जे दुसरा डोस आता तिसरा डोस पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून आता उपलब्ध झालेला आहे. बूस्टर डोस आता सगळ्यांनाच उपलब्ध झालेला आहे. व हे जे आपण कोविडच्या ह्याच्यात करत होतो, सर्वांचा थोडंफार बचाव पावसापासून व्हावा म्हणून एक छोटंसं ही अमोल मोहिते आशाताई आणि सगळेच सर्व इथं जी प्रमुख मंडळी आहेत सगळ्यांच्या वतीनं, जे काय मी एकट्यानं केलं असं नाही, मी सर्वजण माझ्याबरोबर होती म्हणून आम्ही एक छोटासा उपक्रम आहे, काय फार मोठा विषय नाही, फार काय मोठं करतो असं नाही, पण एक त्यानिमित्तानं काहीतरी एक छोटा कार्यक्रम, एक छोटी भेट आपल्याला सर्वांना देता यावी म्हणून आज अमोल मोहितेंच्या मार्गदर्शनाखाली हा सत्रांचा वाटप इथं आपण ठेवलेला आहे. पुढं सुद्धा अमोल मोहिते असतील अशा त्या इथं आहेत, दोघं पण हे कर्तृत्ववान नगरसेवक आहेत, संपर्कामध्ये असणारे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक गोष्टीला नागरिकांना, मतदारांना, आपल्या हजर असणारी, उपस्थित असणारी किंवा ज्या ज्या वेळेला काम सांगितलं जाईल त्या पद्धतीनं काम करणारे हे दोघं पण नगरसेवक आहेत. सर्वसामान्यांशी संपर्क कायम या दोघांचा असतो, की तुम्ही बघितलं आहे, मी बघितलं आहे, काय मी सांगायची वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही. आणि असं पुढं सुद्धा या आपल्या दोन्ही ज्या चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. शेवटी आपण जर चांगल्या लोकांना मदत केली किंवा त्यांना पुढेही गेलं तरच चांगल्या गोष्टी आपल्या इथं साताऱ्यामध्ये होणार आहे. हे आपण सुद्धा सर्वांनी प्रामुख्याने माझ्या सर्व माता भगिनी तो माध्यमातून आपण बरेच उपक्रम म्हणजे कोविडमध्ये राबवले होते, जे आसनी घालतो असू दे किंवा किट आसनी घालून गोळ्या वाटल्या होत्या, किट वाटले होते, किंवा हॉस्पिटलायझेशनला ज्या ज्या वेळेस गरज पडली त्यावेळी महाराजसाहेबांनी आपल्या इथल्या लोकांना, नागरिकांना हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं होतं. स्वतःसुद्धा त्यांनी स्वतः खर्चातून पुष्कर हॉल जो होता तिथंसुद्धा हॉस्पिटल उपलब्ध केलं होतं. आत्तासुद्धा जी आत्ता कामाची आपल्याला 2 मंजुरी आलेली आहे, 18 लाखाची भिंत पेंडलांच्या घरापाशी आपल्याला एक वॉल कंपाऊंडची भिंत मिळाली आहे. परत 35 लाखाचं माची पेटेसाठी सुद्धा एक भिंत वॉल जी आपल्या जे डोंगराचं सारखं पाणी येतं खाली तर घरांना आपल्या गरजेचे पाठीमागे संरक्षण मिळण्यासाठी संरक्षण भिंत 35 लाखाची महाराजांनी मंजूर करून आणलेली. तसंच आज अख्ख्या तालुक्यात म्हणजे विधानसभा सातारा सावली मतदारसंघात महाराजसाहेबांच्या माध्यमातून स्वखर्चातून त्यांनी छत्री वाटप पावसाळ्याच्या निमित्त सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केलं आहे. तरी त्यांनी आपल्या सर्वांसाठी आपल्यासुद्धा इथं छत्र्या आणलेल्या आहेत आणि ते आपलं वाटप करायचं आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या.